निश्चितपणाने लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा उत्सव असतो ते म्हणजे आपली निवडणूक आणि त्याही विधानसभेच्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून आणि या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये 100% माझा विजय होणार आहे। हे काय आजपासून स्टंटबाजी नाही आहे, हे पहिल्यापासून अशी स्टंटबाजी होत असते। एक उमेदवार दोन दोन तास एक बूथवर थांबतो, याचा अर्थ काय होतो की त्यांना विनाकारण काहीतरी चुकीच्या घटना घडवायच्या आहेत आणि त्याची रुमर फैलवायची आहे, पण आमचे कार्यकर्ते शांत आहे, आमचं गाव शांत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी सगळे लोक गुण्यागोविंदाने मतदान काढत आहेत आणि त्यांच्या आरोपाला मी काय उत्तर द्यावं असं मला वाटत नाही।